नाशिक शहर व डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव वाढला असून त्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले. शहरातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन या सोडविण्याच्या पार्श्वभूमीवर मलेरिया विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक महापौर सतीश कुलकर्णी यांनी घेतली. या बैठकीस उपमहापौर भिकुबाई बागुल, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, आरोग्य सभापती डॉ दीपाली कुलकर्णी, संजय बागुल आदी उपस्थित होते. शहरामध्ये जे इतर जे बाकीचे मच्छर आहेत, बाकीच्या मच्छरांच्या बाबतीत सुद्धा शहराला लागून जेवढे गाईचे म्हशीचे गोठे आहेत यांचं जे आउटलेट आहे, यांचं जे आउटलेट त्या नाल्या जोडून देतात हे त्यांना चेक करायला लावलेलं आहे. आणि येत्या काही महिन्यामध्ये संबंधित त्या गोठ्यावाल्याचं पाणी बाहेर बाहेर त्या नाल्याला मिळणार नाही. त्याचं वापरण्याचे पाणी त्याचं आउटलेट बाहेर त्याने नाशिक महापालिकेच्या त्या नाल्या जोडता कामाने त्यांच्यावर शेता संबंधितांना सांगण्यात येणार आहे आणि त्यांच्याकडनं ते करून घेणार आहे. सध्याची शहराची परिस्थिती पाहिली तर बरेचसे गोठे धारकांचं सगळं ते म्हशी आणि गाईचं ते पाणी गोमित्र शेण आहे ते बाहेर त्या नाल्यात जोडले आहे. नाले फक्त चारच महिने व्हायले पाहिजे, 12 महिने नाले हे वाहणार नाही याची पण जबाबदारी त्यांना घ्यावी लागली आहे. संबंधित त्या त्या डिपार्टमेंटला सुद्धा मागच्या 4-5 मीटिंग झाल्या आहेत. संबंधित त्या विभागाला सांगण्यात आलेले आहे फक्त नाले 4 महिने वाढतील, 12 महिने नाले वाहत्या कामाने त्याच्या काय काय उपाययोजना करायची ती जबाबदारी तुमची त्याप्रमाणे करायची. नाशिकच्या नागरिकांना डेंग्यू किंवा इतर तत्सम झालं अजिबात आजार परवडत नाही, 1.5 ते 2 लाख रुपये कमीत कमी द्यायला लागतं आणि मनुष्यहानीसुद्धा होऊ शकते. याच्यामुळे अत्यंत जबाबदारीने काम त्यांना करायला लावलेलं आहे. महानगरपालिका जसं चालतं आहे याप्रमाणे चालणार नाही. संबंधित या अधिकाऱ्याला सांगितल्याप्रमाणे ते त्यांच्या बाकीच्या कर्मचाऱ्याकडनं चांगलं आणि काळजीपूर्वक काम करून घ्यायची जबाबदारी त्यांची, त्यांनी ते करून घेण्यात त्यावर त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहे. संस्था संबंधित नागरिक शाळा याला जर समजा उत्पत्तीला कुणी जबाबदार असलं तर त्यांना ते जबाबदार धरण्यात येईल. परंतु याचबरोबर संबंधित जो ठेकेदार आपला आहे ते लिक्विड आपण जे देतो किंवा तो ते लिक्विड जे घेतो त्याच्यामधून ते डास फवारणी केल्यावर किंवा ते स्प्रेंग केल्यावर मरतात का नाही ते पण पाहण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. या बाबतीमध्ये डेंग्यू मुख्यत्वे करून याचा रेशो हा अत्यंत कमी झाला पाहिजे. नाशिक शहरामध्ये डास उत्पत्तीचं जे प्रमाण आहे त्याचं कमी झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून संबंधित डिपार्टमेंटनी जे काही करता येईल ते त्यांना करायला लावलेलं आहे. सात त्या दिवसामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये डासाचं कंट्रोल झालं पाहिजे. सध्या ज्या ठिकाणी त्याचं प्रमाण जास्त आहे संबंधित त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी जाऊन त्याचं प्रमाण कसं अजून कमी अजून जास्तीत जास्त प्रमाण कमी करून त्या लोकांना त्या नागरिकांना दिला असणं गरजेचं आहे. नाशिक शहरामध्ये जे औद्योगिक वसाहती आहे
काही काही कंपन्यांचा यांच्या एरिया बरीच मोठी, त्यांची 100 एकर, एकोणचे 50 एकर, एकोणचे 30 एकर, असे त्या कंपन्यामध्ये जाऊन त्यांना ते भेटून देऊन ते औषध फवारणी करता का नाही करत, काय परिस्थिती ते पण पाहायला त्यांना लावलेलं आहे. जनमत मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी नासिर मंसुरी, नाशिक.